आज 28 अक्टूबर को बीदर के इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज में इंडियन मेडिकल एसोसिएशन शाखा कर्नाटका की ओर से 89वां सम्मेलन आयोजित किया गया, जिसमें विभिन्न शहरों से 2000 से ज्यादा डॉक्टरों ने भाग लिया, जिसमें रोगियों की देखभाल और विभिन्न विषयों पर चर्चा की गई। इस अवसर पर इस सम्मेलन में भाग लेने आए डॉक्टरों ने संबोधित किया और विभिन्न रोगों से पीड़ित रोगियों की देखभाल करने के लिए कई प्रकार के उपाय बताए। केपी न्यूज के कैमरामैन कृष्णा का कवरेज। हत वर्ष ओद पेशेंट के अंतर यारू मु पेशेंट तौंदे आगे अंत यारू आम अनुभवदी यारू तीर यारू अल बट अंत टेमल 2009 ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಹಿಬಿಷನ್ ಆಕ್ಟ್ ಅಂತ ಸ್ಟೇಟ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ತಗೊಂಬಂದರು. ಅದು 3 ವರ್ಷದವರೆಗೂ ಇದ್ದರೆ ನಾನ್ ಬೈಲೇಬಲ್ ವಾರೆಂಟ್ ಅಂತ ಅವಾಗ ಮಾಡಿದರು. ಕ್ರಮೇಣ ಏನಾಗಿತ್ತು ಅದನ್ನು ರಿಲ್ಯಾಕ್ಸ್ ಮಾಡಿಬಿಟ್ರು. 7 ವರ್ಷವರೆಗೂ ಮಾಡಿದರೆ ಮಾತ್ರ ಅದು ನಾನ್ ಬೈಲೇಬಲ್ ಆಗ್ತದೆ, ಅಲ್ಲವರೆಗೂ ಆಗಲ್ಲ ಅಂತ ಹೊಸ ರೂಲ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಅದೊಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊತಾ ಇದ್ವಿ. ಅದು ನೀವು ಪನಿಷ್ಮೆಂಟ್ 7 ವರ್ಷ ಮಾಡಿದರೆ ಅಟ್ ಲೀಸ್ಟ್ ಇಟ್ ವಿಲ್ ಬಿಕಮ್ ನಾನ್ ಬೈಲೇಬಲ್ ಅಂತ. ಮುಖ್ಯವಾದ ವಿಷಯ ಏನಂತಂದ್ರೆ, ನಮಸ್ತೆ, ಆಜ್ ಕರ್ನಾಟಕ ಇಂಡಿಯನ್ ಮೆಡಿಕಲ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಸ್ಟೇಟ್ ಬ್ರಾಂಚ್ ಸೆ ಬೀದರ್ ಮೇ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಹೋ ರಹಾ ಹೈ. ಯೇ 89th ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಹೈ ಔರ್ ಇಧರ್ 2000 ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಆಯೆ ಹುಯೆ ಹೈ ಔರ್ ಬೀದರ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಆಫ್ ಮೆಡಿಕಲ್ ಸೈನ್ಸ್ ಮೇ ಈ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಹೋ ರಹಾ ಹೈ. ಇಸ್ಮೇ ಬಹುತ್ ಸಾರೆ ಟಾಪಿಕ್ಸ್ ಡಿಸ್ಕಸ್ ಹೋಂಗೆ. ಇಸ್ಕೆ ಸಾಥ್ ಪೇಷೆಂಟ್ ಕಾ ಕೇರ್ कैसे करना है, मेडिकल लीगल एस्पेक्ट भी होगा और अलग अलग प्रांतों से अलग अलग जिलों से आए हुए डॉक्टर्स इधर जमा होके कॉन्फ्रेंस करेंगे और इसमें 8 से 10 महत्वपूर्ण ओरेशंस भी होंगे. इसके हिसाब से आज 3 दिन का ये कॉन्फ्रेंस होगा, 27th, 28th और 29th अक्टूबर 2023. और इसमें बहुत सारे प्रोग्राम्स है, ये जनरल पब्लिक और अलग अलग ब्रांचेस से जो आए हुए हैं सबको फ़ायदा होगा. थैंक यू, नमस्ते.